नमस्कार U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की 2 दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सदोष जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी जनादर सामाजिक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे। तर आपल्यासोबत याच संदर्भात प्रकाशजी पोटे आहेत, जनादर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहेत ते। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे त्यांनी ही मागणी केली आणि काय नेमकं आपली ही मागणी आहे। जी मागणी अशी आहे की जी काही घटना 7 तारखेला सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर इथे घडली त्या घटनेमध्ये 11 निष्पाप लोकांचा जीव गेलाय, परंतु अशाच घटना यापूर्वी देखील महाराष्ट्रात 2-3 ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दे घडलेल्या आहेत। परंतु यापूर्वी सुद्धा अशा कुठल्याच घटनेमधून एखाद्या जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। केवळ 5-7 लाख रुपये देऊन म्हणजे या गोरगरिबांचे जे काही रुग्ण ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जात असतात ते गोरगरीब असतात आणि यांच्या जीवाची किंमत ही काही लाख रुपयामध्ये गणली जाते आणि हे मृत्यू असेच यापुढेही घडत जातील। जोपर्यंत एखाद्या सक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यावर सिव्हिल हॉस्पिटलचे RMO आहेत, ते जबाबदार व्यक्ती आहेत, ते त्या पूर्ण संस्थेचे त्या प्रशासकीय विभागाचे पालक आहेत, त्यांच्यावरती निश्चितपणाने या शासकीय अधिकाऱ्यांनी म्हणा, नेतेमंडळी म्हणा, त्यांना त्यांच्यावर निलंबन करायलाच हवं होतं। तसंच हे ऑडिटचा सुद्धा सगळा गोंधळ चाललाय, नेमकं ऑडिट केलं का नाही किंवा कोणी केलं, जो केलंय त्याचं म्हणणं असं आहे की ऑडिट मी केलंय परंतु त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्यात, मग आता ह्या त्रुटी पूर्ण कोणी करायच्या आणि जर त्रुटी पूर्ण झाल्या नाही तर मग त्या ICU सेंटरमध्ये रुग्णांना दाखल का करण्यात आलं, का गोरगरिबांच्या जीवाशी खेळण्यात आलं। जे काही संबंधित जबाबदार अधिकारी असतील, RMO असतील, ऑडिट संदर्भात जे अधिकारी असतील ज्यांच्याकडं ऑडिटची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करावा, ना की एखाद्या गोरगरीब याच्यावर, शिपायावर, सिस्टरवर, नर्सवर या लोकांना अडचणीत आणू नये। जे सक्षम अधिकारी आहेत, जे पालकत्व स्वीकारतात त्यांच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई करावी। जनादर सामाजिक संघटनेच्या वतीने आमची मागणी आहे अशा अधिकाऱ्यावरती 302 गुन्हा दाखल करावा।